विद्युत वगैरे नाही काहीच नाही. दोन कारण आता आहे काय, मेन कारण तर आता ही टेम्परेचर आहे, टेम्परेचर मध्ये कॅल्शियमची कमतरता राहते, कॅल्शियम मुळे पण होतं. आणि जर समजा कल्टर सारखा गेला घटक पॅक्राबेटा जर तरी सुद्धा हा होतो, ताबोली विद्युत वगैरे जे आता आहे त्यात पण भिंगरी होऊ शकतो. तसं काय दिलं तुमच्या शेतामध्ये काय बदल केलं? त्याला सांगितलं की वाघाला असं का गडबड करतो कळतं म्हणा. हे ऑपरेशन ट्रान्सप्रेशन झालं म्हणजे ह्या पानातून जेवढं आता खालून काय होतं की आता कधी कॅल्शियमची कमतरता भासते की ज्यावेळेस आता ऊन असतं उन्हाळ्यामध्ये आता आपल्या शरीरातून घाम निघतो तसं या पाण्याला सगळी पर्ण रंध्र आहेत बरोबर. आता हे झालेलंच आहे पण जेवढ्या पटीत खालून पाणी उचललं जातं त्या पटीत ह्या पानातून पाणी बाहेर विसर्जित होतं आणि अशा वेळेस कॅल्शियमची कमतरता भासते. आपण सुद्धा बघितलं एनर्जी ड्रिंक आपल्याला सुद्धा घ्यावं वाटतं आणि ह्या उत्सर्जित पानामुळं खालच्या मुळी जेवढी पाणी घेत नाही त्यापेक्षा जास्त पाणी गेल्यामुळं कॅल्शियमची डिफिशियन्सी जाणवते आणि त्यामुळे भिंगरी पाणी कमी करून असू दे वाढवा पाणी वाढवू पॉवर ग्रामीण तर पण ते चालत का? आता एक प्लस पॉइंट ह्याला काही रोग नाही कोणताच नाही काहीच नाही क्रिप्स नाही मॅथ्स नाही लालकुडी नाही कोणताच नाही. आता एक दुसरा एक प्लस पॉइंट आहे की हे झाले आता पुढचा पॉइंट पडला पुढचं मग रुटीन लागते तो पावसाच सुरू होतो तो पण पावसाळा इकडे काय पण आधीच पाणी वगैरे हेच काय संबंध नाही ना नाही एवढं काय लगी काय येत नाही थांब काय अडचण असं काय सेटिंग अति प्रमाणात झालं होतं असं काय होतं का सुरुवातीला जास्त पण नंतर गळ झाली बघ फळात रूपांतर झालं होतं जर दिस वाटायला लागलं तर तशी मी आळून देतो काय विषय हे म्हणजे थांबायला पाहिजे आज काय आता काय थांबायला पाहिजे आता हे रोप गेलंय समजा इकडे 5 फूट आणि इकडे 5 फूट जर आळवणी घातली तर ते थांबते ते वेळेत आपण ते करायला पाहिजे. आता एकच झालंय आपण काय लगे हे करायचं नाही म्हणजे त्याच्याकडे टाळ टाळ करायचं आणि हे जी वाढ कधी होती की मग सांगितलं की ह्युमिडिटी ज्यावेळेस वाढते ह्युमिडिटी म्हणजे आर्द्रता असा पाऊस पडणं आणि अपुरा पाऊस पडला आणि उष्णता भडकती आणि शहरातून घाम यायला सुरुवात होते असं ज्यावेळेस आपल्याला जाणवतं त्यावेळेस ती फिजेरियम नावाची बुरशी वाढते. फिजेरियम नावाची बुरशी म्हणजे त्याच्या 15 साले पडले त्याला हे फिजेरियम नावाचं हे काय होतं की आपल्याला लोणच्याला आपलं तेल मीठ कमी पडलं का लोणच्याला बुरशी त्या फॅमिलीतले ते नाशवंत बनत नाशवंत बनत म्हणजे काय की आता कसं राहतं की निसर्गाचा नियम काय कोणतंही सजीव सजीव म्हणजे ज्याला जीव आहे जीव कोणाकोणाला आहे वनस्पतीला आहे प्राणी आहे आपण आहे सगळ्याला ते मेल्यानंतर ते डिकम्पोजिंग होताना ही फ्युजेरियम नावाची बुरशी जमा होती. डिकम्पोजिंग म्हणजे कुजताना मग आता बघा आंबा पण काय आहे की सजीव होता तो कुजताना त्याला जर नाही ही मिळालं काय तेल मीठ जास्त जर कमी जर पडलं तर ती कुजतं कुजताना त्याच्यावर बुरशी वाचते ती तेच आहे सेम. आणि हे कशामुळे होते फ्युजेरियम नावाची वल्ल शेणखताचा एखादा गट्टा वगैरे गेलेला असेल किंवा ऊसाचा दसकट वगैरे असेल हे पण सजीवच होतं. शेण म्हणजे कसं की ते गवत काय पालापाचोळा खाल्लेला ते सजीव मध्येच मोडलं आणि ते कुजत असताना त्याच्यावर फ्युजेरियम नावाची बुरशी आणि मग आता काय होतं की हे मुळीला जाऊन आपल्या चिटकतं चुकून जर मुळात कसं आहे डबला हे शेणखतही चालतच नाही कुजलेलं चालतं की पहिला एक 6 महिने पहिला पाहिजे हे माझं मत नाही तेच की कुजलेलं पूर्ण कुजवलेलं असावं असं जर डायरेक्ट जर कच्चं जर तुम्ही टाकलं तर तो प्रॉब्लेम येणार ह्या भागाला बुरशीचं प्रमाण जास्त आहे 100% राहणार आहे कारण तुम्हाला पाणी आहे थोडस पाऊस पडला ह्युमिडिटी आणि दुसरी गोष्ट ऊसाच्या भागात 100% ह्युमिडिटी जास्त आहे म्हणून म्हटलं का तर थांबलं पाहिजे जागेवर हे आमचं म्हणणं आहे. ह्याच्यावर औषध काय आहे काय आहे आहे औषध आहे फक्त आता एक झालंय ह्याला टाळटाळ करायला इकडे जुनीकडे आळवणी घालून घ्यायची 5-5 फूट आळवणी घालून घेतली काय नाहीतर काय होणार आता बघा हेवा आता ही एवढ्या नाजूक लहान 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 सगळ्या मुळे आहेत अगदी केसापेक्षा लहान आहेत. आता हे जी ही मुळे हे जी मुळे ह्याच्यात गुंतलेले आहे का तर आहे बरोबर ते जी त्याच्यात गुंतलेले तेच त्याच्यात आता ह्याला फ्युजेरियम लागलं
आणि चुकून हे झाड आपण खांडलिंग करताना म्हणजे तोडताना वाऱ्याने हल्लं तर एक केसासारखी एखादी जर चुकून जरी मुळी तुटली गेली तर त्याच्यातून फ्युजेरियम ह्याच्यात प्रवेश करत आणि मग ती वळच लागत जाते. म्हणतात ती झाड जाते तशी वळच लागत जाते. मग त्यासाठी काय एकदम असं ही तर पाडणं खच तर पाडणं पण खचानी पण शक्यतो थांबत नाही त्यासाठी आळवणे आणि मग लयस आता असं प्रमाण जास्त व्हायला लागलं की आपण ऑर्गॅनिक वर पण डिपेंड नाही राहून चाल हे अगोदर करायला होऊ नये म्हणून ऑर्गॅनिकचा पर्याय झाल्यानंतर केमिकल करायचं. साहेब झाड उपडलं तर चालते का न उपडलं तर चालते तसं ठेवा. झाड उपसलेलं कधी पण चांगलंच आहे पण झाड उपसलं आता काय आता हे की आता झाड असं आहे स्टँड हिरवं राहते काय दिवस मुळे त्याच्या तसेच राहते पण झाड उपसलं का सगळ्या मुळे येत नाहीत बाकीच्या सगळ्या तिथेच राहते आणि ती कुजलेल्या मुळ्या लगेच अजून फ्युजेरियम फास्ट वाढते उपसल्यावर बी फास्ट होते. त्यासाठी उपसायला पाहिजे का नको कट केलेलं चांगलं कधी ठीक आहे हा कट केलेलं चालते समजा नाही कट केलं साहेब नाही कट केलं तरी चालते काय हरते ना ही तरी मोठ होणार आता त्याचा काय विषय सकाळी कॅल्शियम बोरॉनचं घेतले बा आपल्या फिक्स आणि सिक्स बी आता एक असा प्लस पॉइंट एक आहे नाही असं नाही कुठेतरी आहे वय पण सगळं झालंय फुटलंय फुटलं केमिकल काय आले ते सांगा बरं फुटले वाढतो